आदित्य साहेब असतील आणि उद्धव साहेब असतील यांच्याबद्दलची कृतज्ञता माझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार आहे, त्यामध्ये कधीही चितकंचित अंतर येणार नाही. आदित्य ठाकरे तुमच्या मतदारसंघात जेव्हा आलेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की इथले खासदार त्यांना मी मित्र मानत होतो आणि त्यांना जेव्हा हवा तेव्हा आम्ही फंडसुद्धा उपलब्ध करून दिला हे त्यांचं म्हणणं होतं. काय याच्यावरती? नाही, मी आदित्य साहेब हे निश्चितपणे माझे मित्र आहेत. मी तर मी आयुष्यभर ठाकरे कुटुंबीय हे निश्चितपणे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी निश्चितपणे त्या ठिकाणी सांगेन की साहेबांनी वेळोवेळी मला वेळ दिली, कामं दिली आणि देण्याचा प्रयत्न केला, पण साहेबांच्या कानावर आहे की नाही मला माहीत नाही, पण माझ्या मतदारसंघामध्ये मी जी सुचवलेली कामं होती त्यातलं एकच काम मार्गी लागलं, इतर कोणत्याही कामाला मान्यता त्या ठिकाणी मिळाली नाही त्यांच्या डिपार्टमेंटच्या. निश्चितपणे त्यांनी प्रयत्न केले नाहीत असं मी अजिबात म्हणणार नाही, पण हे तीन लोकांचं सरकार असणारं निश्चितपणे त्यामध्ये काही अडचणी या ठिकाणी होतो येत होत्या ह्या प्रत्येक खासदाराच्या बाबतीत आहेत. मी कामं सुचवण्याचं काम केलं, त्यांचं ॲटिट्यूड पॉझिटिव्ह होतं, पण ते कामाचं प्रत्यक्षात रूपांतर झालं नाही किंवा त्याला फायनल रिझल्ट येऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांच्यापाशी मी निश्चितपणे सांगेन, मित्र म्हणून आधी माझं या ठिकाणी त्यांचा जो जिव्हाळा आहे माझ्याबद्दलचा राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि माझाही त्यांच्या बाबतीत किंवा त्या कुटुंबाच्या बाबतीत राजकारणाच्या पलीकडचं अंतर्भाव आहे. निश्चितपणे साहेबांच्याबद्दल बोलताना डोळे पाणावले नाही, मला त्या कुटुंबाबद्दलच बोलताना मी काही खासदार आमदारांच्यापैकी असा आहे की मी असेन ओमराजे असेन आपण टी व्हीवर पाहिलं असेल, आम्ही कंटिन्युअसली साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी त्या काळामध्ये काम करत होतो. आणि कुणालाही आपलं घर सोडताना म्हणजे ज्या कुटुंबानं आपल्याला मोठं करण्यासाठी आधार दिला आहे त्याच्याबरोबर राहणं हे आमचं सर्वांचंच कर्तव्य म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतो. पण त्याचबरोबर हे करत असताना ज्या भावना आमच्या आहेत त्याच साहेबांच्याही आहेत आमच्याबद्दलच्या. असं नाही आहे की हा दुरावा राजकीय निर्माण झाला म्हणजे आम्ही कुठे त्यांच्यापेक्षा वेगळे झालो. आजची परिस्थिती कुठंतरी संपावी ह्यासाठी शेवटपर्यंत सर्व खासदारांच्या टीममध्ये मी काम करत होतो की ज्यांच्यामध्ये हे संपावं. आदित्य साहेब असतील आणि उद्धव साहेब असतील यांच्याबद्दलची कृतज्ञता माझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार आहे, त्यामध्ये कधीही चितकंचित अंतर येणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.